आणि आता बातम्या सविस्तर. घोटाळे दाबण्यासाठी लाच दिल्याचं आपण प्रत्यक्ष किंवा चित्रपटामध्ये नेहमीच पाहत असतो, पण मध्य प्रदेशमध्ये 2007 पासून अशीच परिस्थिती व्यापमच्या संदर्भात घडताना दिसतीये. व्यापम घोटाळ्याशी संबंधित आणखी महिलेनं आत्महत्या केल्यानं आता या प्रकरणी मृतांचा आकडा 35 वर गेलाय. गेल्या 3 दिवसांमध्ये एक पत्रकार, डॉक्टर आणि आता सब इन्स्पेक्टर महिलेची आत्महत्या झाली आहे. अनामिका कुशवाह असं या सब इन्स्पेक्टरचं नाव आहे. कालच सकाळी याच घोटाळ्या प्रकरणी तपासाला सहकार्य करणारे जबलपूर मेडिकल कॉलेजचे डी पत्रकाराची जीवनयात्रा संपली आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस घोटाळ्याच्या बळींची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान आज समोर आलेल्या आत्महत्येचा व्यापमशी काहीही संबंध नाही, प्रत्येक अकस्मात मृत्यूचा संबंध व्यापमशी जोडणं योग्य नसल्याचंही शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलंय. लेकिन मैं पूरी जिम्मेदारी से ये कह रहा हूँ कि उस दुखद घटना का व्यापम या व्यापम की जांच से कोई संबंध नहीं है और हर ऐसी दुखद घटना को व्यापम से जोड़ना न्याय संगत भी है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.